दारुगड़ भये दारुगड़ी सरकारी मोर नाच रहा संसारा तुन बेड़ काड़ी खेल खेलू या नवा नमस्कार, ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आहोत पारिजात बिल्डिंग नंबर 138 कन्नमवार नगर नंबर 2 विक्रोळी पूर्व या ठिकाणी आणि इथल्या अनुपमा अनिल शेटकर वहिनींना भेटणार आहोत। वहिनींना जाऊन भेटूया, पाऊस तर सुरू झालेला आहे तेव्हा अधिक वेळ इकडे थांबणं काही योग्य नाही, लगेच भिजू शकतो कोणत्याही क्षणी, तेव्हा इथे भिजत राहण्यापेक्षा आपण वहिनींना भेटूया आणि आपण संपूर्ण कुटुंबाला आनंदामध्ये भिजवून टाकूया। चला जाऊया भेटूया शेटकर कुटुंबाला। म्हटलं ह्याला घे कोपऱ्या, त्याला मारूया बरोबर, मारूया कारण डोकं पहिलं लो तुम्हाला मारणार होते। अजूनपर्यंत आहे ना तिने प्रपोज नाही केलं मला, आज प्रपोज केले की आपण पुढे बोलायचं मी नाही, मला विचारलं बोलू कोण आहे बोलू मायने पाहिजे तोंडाला पावडर लाव सांगले आणि तुम्ही टूथपेस्ट लाव लिहिलं तर कसं होणार। पण जेव्हा तो जास्तच माणूस बोलतो तेव्हा माझा ज्वालामुखी होतो, ज्वालामुखी होतो मी नाचत होतो काही। बरं, हे तुम्ही जे बोलताय ते सगळ्यांना नातेवाईकांना धमकी देत आहे का? नाही। नमस्कार नमस्कार नमस्कार, हात तरतरू नका पडायला, घेतो घेतो तुम्हाला आता माहिती झाली ना सगळं। थँक्यू। उखाणा घ्या। आबोलीचा फुलांचा गंध काही कळेना, अनिलचं नाव गेला शब्द काही जमेना। बरं, आता द्या ओळख करून पाऊस सुरू झाला। हे माझे मिस्टर अनिल शेटकर। नमस्कार। ही माझी बहीण। नमस्कार। ही माझी मावशी सासू, ही माझी मामे सासू, हा माझा मुलगा, हे सगळे माझे ग्रुप। चला सुरुवात करूया गप्पांना। पैठणी आहे साड्यांची शान, आजच्या पैठणीचा माझाच मान। आजची पैठणी कोणाची ती फक्त माझ्याच हक्काची। पैठणीच्या खेळात मीच बाजी मारणार। पैठणी घेतल्याशिवाय मी इथून जाणारच नाही। नमस्कार। नमस्कार। बालपण सगळं कन्नमवार? हो कन्नमवार। कुठे? इथेच। म्हणजे हे माझं ऍक्च्युली आईचं घर आहे। माझ्या मम्मी पप्पांना दोघांना पण चालता येत नाही जास्त, त्याच्यामुळे माझी अशी इच्छा होती लहानपणापासून की माझ्या मम्मी पप्पांनी केव्हा तरी टी व्हीवरती यावं, मग ते कसंही असून दे पण टी व्हीवरती यावं। म्हणून मी रिक्वेस्ट केली ना की प्लीज माझी शूटिंग तुम्ही माझ्या मम्मी पप्पांच्या घरी घ्या, कारण मी राहते चौथ्या मजल्यावरती, तिथे त्यांना जमणार नाही कारण माझ्या पप्पांना पण दिसत नाही जास्त। बरं बरं, म्हणून तुमच्याकडे। हा। आणि सासर कुठे? भांडुपला। लांब आहे म्हणजे? हो। लग्न तुमचं जमलं? लव मॅरेज। हे कसं काय आता? ऍक्च्युली मी कॉलेजला, गर्ल्स कॉलेजला होती। हा। तर त्यावेळेला म्हणजे काय फी घ्यायला होते? ऍक्च्युली मल्हारचं एक कॉम्पिटिशन होतं, त्याच्यामध्ये तुमचीही कुठेतरी एंट्री आहे त्या गोष्टीमध्ये। तुम्हाला आठवत नसेल पण मल्हारच्या कॉम्पिटिशनला आम्ही नाव घेतलेलं, मल्हार कॉलेजला तुम्ही तिथे सूत्र संचालक होतात। आमच्या अर्ध्या मैत्रिणी विटी स्टेशनला होत्या आणि आम्ही अर्ध्या पाच जणी फक्त येऊन पोहोचलेलो आणि आमचा नंबर दुसरा होता कॉलेजचा, तेव्हा मी आणि माझ्या मिस्टरांनी तुम्हाला रिक्वेस्ट केली की सर प्लीज आमचा नंबर धावा घ्या। तुम्ही तेव्हा सांगितलं की मुंबई विद्यापीठ, मुंबई बी रोड, चर्च गेट। हा थांबा, बोलवा मिस्टर। अहो या। नमस्कार। नमस्कार। तुमच्या लग्नात मध्ये माझा उल्लेख आल्यानंतर मी थोडा हबकलो होतो, पण शेवटी मला हळूहळू हळूहळू अंदाज यायला लागला या कशाबद्दल बोलताय। मी ज्या दिवशी एंट्री केली ते सांगतो, एंट्री केली कॉलेजमध्ये
मला ते कॉलेज अस्मिता कॉलेज आहे हे माहितच नव्हतं. मित्र बोलला चल आपल्याला डान्स बसवायचा आहे. बोललो चल बोलू. मला काय वाजवायचं कीबोर्ड होता मी आपलं सॅम्पलिंग चालू होतं कीबोर्ड मी आपलं उचललं नेलं. नंतर बोर्ड बघितला विद्यापीठ हे नव्हती आतमध्ये तेव्हा सगळा डान्स चालू होता. पण चालू होतं कुठं तरी गोवानेच डान्स ते लोक करत होते. एक सर बसवायला होते. मी बोलो हा चालणार नाही कॉम्पिटिशनला. तेवढ्यात यांची एंट्री भाई लोकांसारखी दरवाजा उघडून धाड कर. मी बोललो आले कोणतरी कोणाचं तरी काय तरी लेवल करून आलेलीच तेव्हा कॉलेज काय. म्हणजे ऍक्च्युली काय झालं की हे लोक सगळे सांगायला आले की तो डान्स आपल्याला बसवायचा नाहीये म्हणजे कुठला गोवाने डान्स. आणि मी माझ्या ग्रुपला काय सांगितलेला की लेडीजचा ड्रेस हा मी घालणार नाही शक्य नाही त्यामुळे मी डान्समध्ये येणार नाही. ते घागरा बिगरा घालून त्या बांगड्या बिंगड्या घालून मी डान्स करणार नाही. मग त्यामुळे मी भांडण करून माझ्या मैत्रिणीशी डायरेक्ट आतमध्ये आली की सगळंच कॅन्सल. एवढा आक्रमक स्वभाव होता तुमचा. आणि तेव्हा मी 10-12 आम्ही डान्स सांगितले. बोललो ठीक आहे नाही हे नाही चालणार हे असंच आहे ते तसंच आहे. मग शेवटी मग तो राजस्थानी घुमर आम्ही नक्की केला की हा तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर डान्स बसवला आमचे ते सर होते दामरू त्याने येऊन डान्स बसवला. तोपर्यंत कॉस्ट्युम आम्ही सांगितलं ना की काय कॉस्ट्युम आहे की तुला काय नक्की घालायचं त्यांना काय वाटलं ठीक असंच आहे सगळं झालं. आता लाईव्ह म्हणजे आम्हाला ग्रँड रिहर्सल करायची आहे नारळ फोडून आता ड्रेस आणायची आहे. ही ड्रेस बघून हटवलं. बोललो तुला आता डान्स करायचं बोललो कारण ते इथपर्यंत ते बांगड्या इथून बांगड्या ते वरतं फिनेल आणि एवढा राग राहा ते सगळे दागिने राजस्थान ते शेवटी कसं हो नाही होते. डान्सचा दिवस उजळला आणि प्रॉब्लेम असा झालेला की तो नंबर 30 तारखेचा होता आणि आम्ही चुकून आम्हाला इन्फॉर्मेशन 29 ऑगस्टची मिळाली. तिथे पोहोचलो पण हे आता ह्या पोहोचलो तर आम्ही बोललो मी तर अडून बसलो की मी हे सामान घेऊन मी एकटा नाही राहणार बोललो. ह्या बिचाराने आपले बसमधनं पैसे काढले रिक्षेचं भाडं. मी बोलो नको राहू दे. आम्ही टॅक्सी मारली आम्ही आमच्याबरोबर 5 जणी होते. आम्ही 5 जण चार गेट सिडन आम्ही कॉलेजला पोहोचलो आणि 5 जणी विटीला. तोपर्यंत तुम्ही भेटला आम्ही बोला रॅन ओवर अरे बोले आदेश वाले कर. मी बोलो ओके. मग तुम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही हे लिहून द्या. मग तुमच्या सांगणार मग आम्ही ते लिहून दिलं ॲप्लिकेशन. तुम्ही नंबर मागे घेतला तरी पण ते काय 5 जणी आला नाही. मी बोलो आता तुम्ही 5 जणीतच नाचा. बोलो आपला कार्यक्रम संपलेला आहे. नाचला 5 जण डान्स झाला आणि डान्स सगळं सामान सेटअप करून बाहेर कारण आता नंबर गेलेला होता आम्हाला कळलं. तेवढं ह्या 5 जणींची एंट्री यांच्या मैत्रिणी पुढे काय झालं. तर मग हे आले बाहेर माझ्या मैत्रिणींना बघितलं म्हणतात सगळं झालं आता चला आता तुम्ही चांगले दिवे पाजळले चला आता निघा. मग नंतर मी ह्यांना मग माझ्या एका मैत्रिणी सांगितलं काय माणूस आहे हा ह्याला मुलींशी कसं बोलायचं ते पण माहिती नाहीये. म्हटलं ह्याला घे कोपर त्याला मारूया बरोबर मारूया कारण डोकं पहिलेलो तुम्हाला मारणार होते तयारच होते. नंतर झालं बोललो ठीक आहे. मग मग आता खायचंच होतं मार काय मग गिरगाव चौपाटीला आलो सगळं. मग ते सगळं पण तिकडे सांग आता पुढचं पुढे काय झालं गिरगावला. तिकडे मग नंतर माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की त्याला विचारू का मी तुझ्याबद्दल. म्हटलं मला काय सांगते. मला म्हटलं त्याला सांग पहिला स्वभाव चेंज कर. म्हटलं त्याला मुलींशी बोलता येत नाही धड. म्हटलं असं नाही चालणार. मग तिने ह्याला विचारले मग नंतर मग ह्यांना मैत्रीण आली मला विचारलं की तुला कोण आवडते ग्रुपमधली. मी तिला एवढंच बोललो तुला जिने पाठवलंय ना तिला पाठव तू निघ बोललो. मग तिने हिला पाठवलं. पण अजूनपर्यंत आहे ना तुम्हाला आता मला खरं खोटं वाटेल हिने प्रपोज नाही केलं मला. आज करणार आहे अजूनपर्यंत अजूनपर्यंत प्रपोज नाही. आज प्रपोज केल्याचे आपण पुढे बोलायचं नव्हे. बोला. मला तू आवडलायस पण तुझ्यातले काही गुण मला आवडत नाहीये ते चेंज कर. तू मला भरपूर आवडलायस माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करशील का. नाही असं आहे तसं आवडलं असेल तर करीन. तसं आता आवडलाच आहेस. काय तुमचा स्पीकर चालूच आहे. बरं मला सांगा यांचा हा असा आक्रमक स्वभाव. त्यांनी शेवटी तुम्ही एकमेकांना प्रपोज केलं नसेल केलं शेवटी लग्नही झालं सगळं मजेत आहे सुखात आहे. पण रस्त्यात चालताना तुम्ही दोघे चालले आहेत थोडासा धक्का लागला आणि ह्यांनी आक्रमकता दाखवली किंवा मारामारी केली असं झालंय का. बसमध्ये काय झालं होतं. बसमध्ये मला वाटतं धक्का लागलेला काहीतरी झालं कारण मी मागे होते. मी लेडीज सीटवरती बसलेली अशी माझ्या बाजूला पण एक लेडीज बसलेली आणि बसमध्ये काही एवढी रश नव्हती. तर माणूस त्यांना असं उभा राहिला सगळं सगळं मला असं करत होता सगळं सारखा. तर मी एकदम वेळा म्हटलं चल ठीक आहे बस हलते त्याच्यामुळे कसे असेल. आणि तर बघितलं मी उठली त्यांना म्हटलं आपको यहाँ पे बैठने का आहे. म्हटलं नाही मेरा किती मैंने कुछ किया. मी म्हटलं ये म्हटलं तू अशी नीट बोलते. मी आता म्हटलं तुला इथे बसायचं आहे का तर बस. आणि तुला अंगाची तुला मस्ती करायची असेल इथे अजून पण बायका आहेत सगळ्यांना उभा करते तुला मध्ये ठेवते आणि त्यांना सांगते की ह्याच्यावर अंगाची मस्ती करा हे तुला चालेल का. तेव्हा हे पार्टी होते हे आलेच नाही पुढे. मी नाही मला विचारलं बोलू कोण बोलू मैने पैसे मग कंडक्टरला बोलवलं त्याला सांगितलं मग त्याने त्या माणसाला खाली उतरवलं. खाली उतरवलं पण ते पटकन आक्रमक होता. ही पटकन पण तशी आक्रमकता घरात असते का.
तेवढा पुरतं नाही नंतर पण बाहेर खूपच आहे ते नाही जमतच नाही तर आता समोर आठ वस्तू आणि आठ वस्तूंमधून चार वस्तू यांना मिळणार का आपण बघूया आठ वस्तू चार वस्तू मिळू शकतात पण कधी मिळणार सांगा एक रुपयाचा टॅग म्हटला तर हा मग सुरू करा चर्चा करून निर्णय घ्या चार संधी आहे काय घ्यायचं हे आता ठरव काय ना 20 रुपये एक संधी गेली ओके ओके हा लाईट 500 रुपये 520 दोन संधी गेलेले आहेत आता तू उचल दोन्ही पण ठरव पन्नास 570 रुपये उचल हे काय घे काय घे तेव्हा गेलं बक्षीस हो आता काय नमस्कार पहिलं कोण आरोप ससूबाई बोला कुठे बाहेर जायचं म्हटलं की पहिले रिक्षा लागते तर माझ्या मते रिक्षा जरा कमी करावी कारण संसारात पुढे त्याचा उपयोग आहे आपल्याला बस वगैरे आहे तर बसचा वापर करावा नाही लवकर जायचं असतं कुठे डेस्टिनेशन पूर्ण म्हणून रिक्षा कधी कधी कामं आटपून निघायचं असतं कारण वेळ होतो पण मला सांगा ह्यांनी केलेला आरोप तुम्हाला मान्य आहे का नाही नाही रिक्षा तेवढं वापरत नाही तेवढं नाही वापरत बरं पुढचा आरोप पटकन राग येतो आपण कोण बहीण पटकन राग येतो राग म्हणजे ऐकून नाही मनासारखं म्हणजे जर थोपवण्याचा प्रयत्न केलाय हा विचार तू बरोबर आहे मग ते कोणाच्या बापाला नाही ऐकणार तुम्ही म्हणजे कडक लक्ष्मी आहात आरोप खोडून काढायचा तर अजूनच तुम्ही बरं पुढे आम्ही त्यांचे स्टुडंट आहोत यांचे आम्हाला ते शिकवतात पेपर वगैरे काय शिकवतात हा पार्लरचं शिकवतात ब्युटी पार्लर हा पण अशा नेहमी फ्रेंडली राहतात पण आमचे एक्झाम वगैरे असल्या ना तर फार कडक असतात परफेक्शनिस्ट आहे ना सगळ्या गोष्टी परफेक्ट चुकून आता समजा तोंडाला पावडर लाव सांगले आणि तुम्ही टूथपेस्ट लाव लिहिलं तर कसं होणार मग ते हे करावंच लागणार गेलात नाही तुम्ही तक्रार करायची असेल यांच्याबद्दल तर काय करा मला थर्ड शिफ्ट तिन्ही शिफ्ट असत जनरली मी लगेच म्हणजे पडल्या पण आम्ही कामगार आहे म्हणजे झोप येते तिला झोप नाही आले ना की मला उठवणं बाबा उठ मी आपल्या भूतासारखं उठून बघणं काय आलं ना माझ्याशी बोल हां बोल ते मी माझा डोळा लागलेला असतो माझं घोरणं चालू होतं तरी परत बोल उठ परत उठून बसायचं हां बोल परत काय वेगळंच आहे सगळं हा प्रॉब्लेम आहे दिवस नाही रात्र नाही मग या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे ते रिक्षाचं बोलायचं तर सासूबाईने सांगितलं तर रिक्षाचं होतं पहिलं आम्हाला कारण मला लहान मुलगा असल्या कारणाने आम्हाला कांदिवली वगैरे सगळं ट्रॅव्हलिंग करायला रिक्षा आम्ही तर बघायचं कारण त्याला बसमध्ये चालायचं नाही पण आता मी हळूहळू ते शिकले करायला दुसरं राग बोलाल तर माझं कसं आहे की एखादी गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झाली तर मला राग येतो पण तो लगेच शांतही होतो तेवढं आहे आणि आलेला राग पहिला कोणावर काढता असं काय नाही राग आला तर मी एक शांत बसते मी शांत बसून जाणार कोणाशी काही बोलणार नाही पण जर तीच गोष्ट जर माझ्या एकदम ह्याच्यापर्यंत आली डोक्यापर्यंत गेली माझ्या तर मग मी सगळं पाठचं पुढचं काही ठेवत नाही सगळं बोलून टाकते मनात ठेवत नाही फक्त मी शांतपणे ऐकून घेते की चला ठीक आहे माणूस बोलतोय बोलून दे पण जेव्हा तो जास्तच माणूस बोलतोय तेव्हा माझा ज्वालामुखी होतो मग ज्वालामुखी होतो मग मी नातं बी तर काही बरं हे तुम्ही जे बोलताय ते सगळ्यांना नातेवाईकांना धमकी देताय का बोलता हा की माझ्याशी जास्त बोलू नका नाही तर माझा ज्वालामुखी बर उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कोणता राग बोलाल तर कंट्रोल करेल रागावरती तेवढा प्रयत्न करेल आणि त्यांना उठवणं ते झोपेल तो माझा वीक पॉइंटच आहे कारण मला असं आहे की माझ्याशी बोलायला भरपूर पाहिजे मग त्यांना उठूनच बसवा ना खुर्चीत रात्री 12 ते 6 आणि हे कसे पटकन झोपतात मला झोप येत नाही झोप लागते आता काय करणार
मी कधी कधी टीव्ही असंच रात्रभर चालू होतो, कधी मोबाईलचं नेट असंच, एकदा नेटचं 3500 रुपये बिल असंच भरलंय, असं आठवडाभर नेट असतं. आता आपण सगळे उभे होतो आणि एक अर्धा तास शांतता ठेवली तर तुमचा डोळा लागू शकेल. लागेल हा, लागेल. बापरे, त्याच्या आधी हा तन्मणी वहिनींना देतो. वहिनी झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्या. आता कुणाचं नाव निवडलं जाणार आपण बघूया, कारण यामध्ये अनेक चिठ्ठ्या आहेत. कुणा एकीचं नाव निवडलं जाईल. आणि नाव आहे एकता सावंत. एकता सावंत, नमस्कार. नाव सांगा. एकता एकनाथ सावंत. आणि माहेर कुठलं? खारे पाटण. खारे मुंबई. मा नक्की ठरवा काय ते. मुंबई. या उखाणा. हिमालयात आहे बर्फाच्या राशी. एकनाथ रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. आता घरी कोण कोण आहे? आता मुलगी आहे माझी. कुठे राहता तुम्ही? इथे याच बिल्डिंग मध्ये. मग मिस्टर कुठे गेले? कामाला गेले. मुलीला बोलवा. गौरी. राहू बी. आई काय शाळेत जाते? कुठल्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय. बर, कितवीला आहे? सहावी. ओके, तुम्हाला शुभेच्छा. आणि आता पैठणीच्या खेळामध्ये या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी? खेळ सोपा आहे, मध्ये रिंगण आणि त्यामध्ये अनेक प्लास्टिकचे चेंडू ठेवलेले आहेत. टेनिसचे चेंडू 10-10 संधी इथून मारायचा आणि ते प्लास्टिकचे चेंडू रिंगच्या बाहेर आले पाहिजे. आपण गुणसंख्या मोजत जाणार आणि मग दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला तुमच्यापासून सुरुवात. एक. थांबा 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 थांबा. चार. पाच. थांबा, आता इकडे बघूया. चला काय ते आता होऊन जाऊ द्या. एक. सात ही गुणसंख्या आहे, इथे 21 ही गुणसंख्या आहे. चला घ्या तुमची संधी परत. नऊ. थांबा, एक राखून ठेवा, एक राखून ठेवा. तुम्ही इकडे, इकडे 21 आहे. थांबा थांबा. 26. काय होईल ते होईल एकदा. एका वेळेला सगळे बाहेर काढा. 1, 2, 3 यांचे. हा ते झी मराठीकडून ती भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही बाबांना द्यायची आहे. सांगायचं आज आई बाबांसाठी आज घेऊन आलेली. हा, उपविजेत्या ठरल्या शेटकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. खरं तर आजच्या या खेळामध्ये हा रेकॉर्डच झाला. पहिल्या 5 चेंडूमध्येच 21 ही गुणसंख्या केली. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सावंत वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. तन्नमवार नगर नंबर 2 बिल्डिंग नंबर 138 प्रांगणामध्ये रंगलेला, अत्यंत उत्साहात रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.